विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे तो स्वप्न साकार केलंय रिसोड तालुक्यातील येवती येथे राहणाऱ्या संकेत रमेश शिंदे या विद्यार्थ्याने. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का मधून कृषी विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्यासाठी संकेतला आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती जाहीर झाली असून कृषी क्षेत्रातील पुढील संशोधनासाठी येवतीचा हा संकेत अमेरिकेला निघालाय. 20 ऑगस्ट रोजी मुंबईहून तो अमेरिकेला प्रयाण करीत आहे. रिसोड तालुक्यात असणाऱ्या येवती या छोट्याशा गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संकेतने महाविद्यालयीन शिक्षण BSc बायोटेक्नॉलॉजी मध्ये केले असून पंजाब मधील लुधियाना येथील विद्यापीठामधून बायोटेक्नॉलॉजी मध्येच त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. दरम्यान 17 ऑगस्ट रोजी सत्यशोधक समाज व संभाजी ब्रिगेडच्या वतीने वाशिमच्या या गुणवंत विद्यार्थ्याचा पालकासमवेत सत्कार करून पुढील शिक्षण व संशोधनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील मुलाने शेती समृद्ध व्हावी म्हणून संशोधन करण्यासाठी विदेशात जाणे ही जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची बाब असून यामुळे निश्चितच वाशिम जिल्ह्याची कीर्ती साता समुद्रापार पोहोचणार आहे. पाहत रहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा. नमस्कार मित्रांनो, वत्स गुलमलाहीच्या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि वाशिम जिल्ह्याच्या महत्त्वाच्या बातम्या घडामोडी आणि काही विशेष माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचत असतो. काल परवा आपल्या वाशिम जिल्ह्याचा एक तरुण जो युवा गिर्यारोहक साऊथ आफ्रिकेतील किलिमांजारो या शिखरावर जाऊन त्याने आपल्या भारताचा तिरंगा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त फडकविला. खरोखर ती बाब एक आपल्या वाशिमकरांसाठी गौरवाची ठरली. आणि आज ज्याबद्दल मी बोलतोय, ज्या व्यक्तीबद्दल मी सांगणार आहे, ती अशी व्यक्ती रिसोड तालुक्यातील येवतिया गावाचा एक तरुण शेतकरी कुटुंबातला हा तरुण आपल्या वाशिमहून अमेरिकेला जातोय संशोधनाकरता जातोय. तर स्वागत आहे संकेत तुझं वत्सगुल्म लाईव्हमध्ये. धन्यवाद. आता सर्वप्रथम मला सांग, संशोधन हे कुठल्या विषयात असणार आहे? तर माझं बेसिकली शिक्षण 12वीनंतर BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी MGM कॉलेज औरंगाबादनं झालेलं आहे. त्यानंतर मी ऑल इंडिया लेवलची एंट्रन्स एक्झाम दिल्यानंतर MSc बायोटेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी आता अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्का लिंकन येथे PhD एंटोमॉलॉजी म्हणजे इन्सेक्ट सायन्स याच्याकरिता संशोधन, हां, किडे व्यवस्थापनासाठी जात आहे. अमेरिकेला जाण्यासाठी, विदेशात जाण्यासाठी प्रत्येकाचं स्वप्न असतं डॉक्टर होऊन, इंजिनियर होऊन किंवा मग IT क्षेत्रातल्या तत्सम कंपन्यामध्ये. परंतु संगीतने जी फील्ड निवडलेली आहे ती आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. कीड व्यवस्थापनामध्ये तो संशोधन करतो आहे. असं कधी स्वप्न पाहिलं होतं का पूर्वी शाळेमध्ये अमेरिकेला जायचं? कळलं, ते सर्वांचं स्वप्न असतं की एकदा तरी. तुझं असं काही प्लॅनिंग होतं का शालेय जीवनामध्ये? हो, मला वाटायचं की काहीतरी आउट ऑफ द ब्लू काहीतरी गोष्ट केली पाहिजे. आणि 12वीनंतर मला नेहमीच वाटायचं की मी रिसर्च सेक्टरमध्ये जावं. आणि मग तशा ऑपॉर्च्युनिटी येत गेल्या आणि मग मी ठरवलं की मी आता जे काही संशोधन जे मला करायचं आहे ते मी अमेरिकेतच करणार. संकेतबद्दल विशेष माहिती अशी आहे की आतापर्यंत आपण पाहिलं, मी तुम्हाला नुकतंच सांगितलं की IT फील्डवाले किंवा इंजिनियरवाले इंजिनियर फील्ड क्षेत्रातील जे काही मंडळी असतात ते फॉरेनला जातात. परंतु एका मराठी शाळेत शिकलेला मुलगा आता अमेरिकेला जात आहे, हे खरं आहे का? हो, खरं आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण हे मराठी मीडियममध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर हे इंग्लिश मीडियममध्ये झालेलं आहे. म्हणजे 10वीपर्यंत म्हणजे प्राथमिक शिक्षण पूर्ण मराठी माध्यमातून केलं? हो, 8वीपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर मग सेमी इंग्रजी हे माझ्या वेळेस इंट्रोड्यूस झालं होतं तेव्हा मग सेमी इंग्रजीमध्ये 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आणि हो, आणि शेतीविषयी तुला पूर्वीपासूनच आवड आहे का? कसं म्हणजे? मला लहानपणापासून शेतीबद्दल म्हणजे जास्त आवड होती पण कधी संपर्क नाही आला कारण गावात शाळेची व्यवस्था नसल्यामुळे मला पहिलीपासूनच हॉस्टेलला ठेवलं होतं लातूरला. तर मग असंच सुट्ट्यांमध्ये वगैरे यायचं तर मला शेतीची फार आवड होती. आणि 12वीनंतर एक्झाम दिल्यानंतर म्हणजे वडिलांचं असं मत होतं की जर मेडिकलला नाही नंबर लागला तर तू ॲग्रीचं शिक्षण घ्यावं. आणि माझी पण त्याला सहमती होती की मला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्येच जायचं आहे. सो तिथून माझी जी शेतीची आवड होती ती मी ठरवलं की मग ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जाऊन पूर्ण होईन ती. काही बरं, कीड व्यवस्थापनामधील हे जे काही संशोधन तू करणार आहेस अमेरिकेमध्ये, किती वर्ष तुला तिथे घालावं लागतं अजून? मला तसं 4 वर्षाची PhD आहे. तर 4 वर्षाच्या PhD एक लंबा प्रोजेक्ट असेल. त्या प्रोजेक्टमध्ये शेवटपर्यंत काय रिझल्ट येतील तर बेसिकली 4 वर्षाचं संशोधन आहे. आणि आफ्टर रिसर्च त्याचं जे काही कन्क्लुजन असणार आहे समजा कीड व्यवस्थापनामध्ये, भारतामध्ये आपण पाहतो बरेचसे कीटकनाशके आहेत, असं काही आउटपुट त्याचं बाहेर निघेल का तुझ्या माध्यमातून?
हो नक्कीच निघेन, कारण मी हा सब्जेक्ट त्याच्यामुळेच चूज केला. माझं मास्टर्स हे बायोटेक्नॉलॉजीमध्ये झालं आहे, तर मी आता जो सब्जेक्ट चूज केला तो एंटोमोलॉजी आहे. आणि एंटोमोलॉजी हा शेतीशी जास्त जवळचा सब्जेक्ट आहे. त्याचे ॲप्लिकेशन जे आहेत ते डायरेक्ट शेतामध्ये मी करू शकतो. त्यामुळे माझं आधीच ठरवलं होतं मी मास्टर्स झाल्यानंतर मी PhD अशा सब्जेक्टमध्ये करेन ज्याचा सरळ सरळ शेतीमध्ये वापर करता आला पाहिजे. नक्कीच हा झाला संशोधनाच्या नंतरचा विषय, परंतु वाशिमचा एक तरुण आज अमेरिकेला जातो ही बाब खरोखर वाशिमकरांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. तर मित्रांनो, बाहेरगावी शिकायला जायचं म्हटल्यावर कुठलं तरी आपल्याला पैशाची गरज असते, फंडिंगची गरज असते. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये अशा स्कॉलरशिप आहेत, परंतु त्या स्कॉलरशिपचा फायदा काही लोकांना होत नाही. तुझ्या बाबतीत काय आहे? जवळपास करोडो रुपये खर्च येणार आहे त्यासाठी, तर त्याबाबत काय नियोजन आहे? अशी काही फेलोशिप स्कॉलरशिप तुला मिळाली का? जेव्हा विचार करतो आपण की अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायचं, तिथलं शिक्षण खूप महागडं आहे, तर मी जेव्हा PhD टार्गेट करत होतो की मला PhD करायचे, तर मी फंडिंगबद्दल नक्कीच विचार केला, कारण माझ्या खर्चांची एवढी परिस्थिती नाही की ते मला स्वतः खर्च करून बाहेर पाठवतील. तर मी अशाच युनिव्हर्सिटीज बघितल्या ज्या की रिसर्चसाठी फंड करतात. तर माझी PhD मला घरातून काहीच घेऊन जायची गरज नाही, कारण माझी PhD फुल फंडेड आहे. 4 वर्षासाठी मला फुल फंडिंग करतील, आणि इनकेस जर माझी PhD एक्सटेंड पण झाली तरी पण त्यासाठी ते मला फुल फंड देतील. विद्यापीठाचा उल्लेख केला, म्हणजे भारतीय विद्यापीठ फंडिंग करणार आहेत की बाहेरचे? नाही, मला बाहेरचंच विद्यापीठ फंडिंग करणार आहे. ज्या विद्यापीठाने मला त्यांनी मला स्कॉलरशिप पण ग्रँट केलेली आहे, तर त्या स्कॉलरशिपमध्ये माझं पूर्ण राहण्याचा आणि एज्युकेशनचा सगळाच खर्च त्यामध्ये होऊन जाईल. ही जी फेलोशिप इलिजिबिलिटी मिळवली त्यासाठी विशेष काय केलं? त्यासाठी प्रोसेस अशी असते की जे प्रोफेसर तुम्हाला ॲज अ स्टुडंट म्हणून घेणार आहेत त्यांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं असतं की त्यांच्यासाठी तुम्ही कशी एक स्पेशल स्टुडंट आहात, त्यांचं रिसर्चमध्ये तुमचा किती मोठा वाटा आणि कसा असेल. कारण त्यांच्याकडे ग्रँट असते, पण त्यांना हे दाखवून द्यावं लागतं की मी ते म्हणजे जे काही काम आहे ते पूर्ण करू शकतो. तर त्यासाठी त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता प्रोफेसरनी, आणि तो इंटरव्ह्यू जवळपास 45 मिनिट चालला, आणि त्यामध्ये त्यांनी मग बघून घेतलं की मी त्या कामाच्या लायक आहे की नाही, आणि मग त्यांनी मला फुल फंडिंग ऑफर केली. तर जाणून घेतलं आपण काय नेमकं फंडिंगचं हे रहस्य होतं. तर अगोदर त्याला स्वतःला सिद्ध करावं लागलं, आणि नंतर युनिकनेस पाहून तेथील विद्यापीठाने त्याला अप्रोच केलं. तर प्रत्येक वडिलांचं एक स्वप्न असतं आपल्या मुलांच्या संदर्भात, आपल्या मुलींच्या संदर्भात, की त्यांनी काहीतरी विशेष असं करावं. आणि आज रोजी संगीतने जे काही यश पदांकरात केलेलं आहे, खरोखर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान आहे. आपल्यासोबत आहेत संगीतचे बाबा, पेशाने ते डॉक्टर आहेत. गत 30 वर्षापासून हिंगोली जिल्ह्याच्या रेअर भागामध्ये ते वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं. काय पहिली प्रतिक्रिया कशी राहील जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा माहिती पडलं की मुलगा अमेरिकेला जातोय PhD साठी? तेव्हाची काय तुमची म्हणजे भावना होती, काय तुमचं हे होतं? म्हणजे भावना अशी, एवढा म्हणजे आनंद होतो की तो फक्त अमेरिकेला चालला आणि माझ्यावर काही बोजा न टाकतानी तो स्वतःच्या, ज्याला आपण असं सेल्फ मेड म्हणू शकतो, त्या वृत्तीने तो चालला आहे. त्याने स्वतःचं म्हणजे जे काही लागते जाण्यासाठी ते स्वतः त्यानेच केलं, कारण आम्ही काही त्यांना तेवढं मार्गदर्शन करू शकत नव्हतो, कारण आम्ही आमचं शिक्षण तिथपर्यंत झालेलं नाही आहे. त्यामुळं सगळं त्याने स्वतःच केलं. फक्त आनंद म्हणजे असा अवर्णनीय जो म्हणतो आपण, त्या टाईपचा आनंद आहे तो. नक्कीच शब्दात व्यक्त न होणारा हा एक उत्साह असतो, आनंद असतो, आणि कुण्याही पालकाचं ते स्वप्न असतं जे आज संकेतने पूर्ण केलेलं आहे. तर खरोखर तुम्हाला देखील शुभेच्छा, आणि पुन्हा एकदा संकेतला देखील आपण शुभेच्छा देऊ. संकेत, वाशिमकरांना काय संदेश देशील? वाशिमचे जे विद्यार्थी आहेत जे संशोधन करत आहेत किंवा ॲग्रिकल्चर करत आहेत किंवा काहीतरी एकाच गोष्टीच्या मागे लागलेले आहेत, समजा मित्रांनी इंजिनिअरिंग केलं तर त्याच्या मित्राला वाटतं मी देखील तिकडेच जावं, तू त्यांना काय संदेश देशील? मीही त्याच लाईनमधून जात होतो. तर मला असं सांगायचं आहे की माझं ॲग्रिकल्चरचं जे बेसिक शिक्षण आहे ते महाराष्ट्रात झालेलं आहे, आणि जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पंजाबमध्ये गेलो तर तेव्हा मला कळालं की महाराष्ट्रातले मुलं जे आहेत ते खूप कन्झर्वेटिव्ह ऑप्शन्स ठेवतात, की बॅचलर्स झाल्यानंतर एक तर बँकिंग करायची किंवा मास्टर, सगळं महाराष्ट्रात करायचं. तिथं गेल्यानंतर मला कळालं की एवढं काही अवघड नाही आहे बाहेर जाणं, कारण तिथले मुलं खूप जास्त प्रयत्न करतात की बाहेर जाण्यासाठी. मला तिथे वाटलं, तिथं गेल्यानंतर मी ठरवलं की मी नक्कीच बाहेर जाईन, कारण पंजाबचे खूप सारे विद्यार्थी बाहेर जातात. तर तेव्हा मी मग मला असं सांगायचं की महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातल्या यांना की खूप सारे ऑप्शन्स असतात. माझ्या वेळेस 12वीच्या वेळेस मला दोनच ऑप्शन माहीत होते, इंजिनिअरिंग आणि मेडिकल.
तर ते दोन ऑप्शन नाहीत. जेव्हा मला ॲग्रिकल्चरला गेलं तेव्हा मला कळलं की ॲग्रिकल्चर ही खूप मोठी फील्ड आहे आणि मला अभिमान वाटतो की मी आता खरं ॲक्च्युली ॲग्रिकल्चर सेक्टरशी जॉईन झालो आहे. तर असं सांगायचं आहे मला की तेवढं फक्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग पर्यंत समित राहण्यापेक्षा की जे काही दुसरे ऑप्शन्स आहेत ते सगळे ऑप्शन्स एक्सप्लोअर करायला पाहिजे. आणि कोणत्याही फील्डमध्ये जा, त्या फील्डमध्ये गेल्यानंतर जर तुमचं 100% जर तुम्ही दिलात तर अशी कोणतीच गोष्ट नाही की त्याच्यापेक्षा पुढे जाण्यापेक्षा आपल्याला थांबवू शकते. माझं बॅचलर झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर आता अमेरिकेत, म्हणजे हे सगळं खूप अचानक झालं. एका महिन्यातच इंटरव्ह्यू झाला, ॲडमिशन लेटर पण आलं, व्हिजा प्रोसेस पण सगळं झालं. तर एवढं काही अवघड नाही आहे. जेवढे ऑप्शन्स तुम्ही मोकळे ठेवसान तेवढी चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटेल, एवढं सांगायचं मला. तर ऐकलं मित्रांनो, संकेतचा हा प्रवास सुखाचा हो आणि येत्या काही वर्षामध्ये त्याचं संशोधन देखील यशस्वीरित्या पूर्ण हो आणि त्याच्या हातून जे काही शेती व्यवसाय आहे किंवा शेतीचं क्षेत्र आहे ते अधिकाधिक वृद्धिंगत हो, हीच आपण त्याला शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा तुला प्रवासासाठी शुभेच्छा आणि आपण देखील अशाच बातम्या पाहण्यासाठी वत्स गुलम लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर यूट्यूबवर फॉलो करा. पाहत रहा वत्स गुलम लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा. वाशिम जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी वत्स गुलमन लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा. पाहत रहा वत्स गुलमन लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा.